आज मी बनवणार आहे सोया चिली। त्यासाठी मी सोयाबीन घेतले आहेत 1 वाटी, एक छोटासा टोमॅटो घेतला आहे, ओली कोथिंबीर घेतली आहे, एक कांदा घेतला आहे मोठा चिरून, छोटे 2 कांदे, ओली कांद्याची पात घेतली आहे आणि ढोबळी मिरची घेतली आहे 2 छोट्या। आणि मसाल्यासाठी मी घेतलं आहे, मी धना जिरा पावडर घेतली आहे, एक थोडीशी मी कस्तुरी मेथी घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि कॉर्नफ्लावर घेतलं आहे थोडंसं सोयाबीन तळण्यासाठी। आता मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि सोयाबीन मी 5 मिनटं भिजत ठेवते। भिजून जरा मोठे झाल्यावर ते साफ त्याच्यातलं पाणी काढून मी पिळून घेते। आता माझे सोयाबीन चांगले भिजले आहेत बघा। आता मी त्यातलं चांगलं पाणी गाळून घेते। एक बाउल घेतलं आहे, त्यात आता मी अशा प्रकारे मी पूर्ण पाणी काढून कोरडे करते। अशा प्रकारे मी पूर्ण पाणी काढते आणि कोरडे करून टाकते। सोयाबीन चांगले कोरडे केले, आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते, थोडा धना जिरा पावडर टाकते, थोडीशी हळद टाकते, थोडंसं लाल तिखट टाकते आणि धने जिरा पूड टाकते, थोडीशी कस्तुरी मेथी टाकते आणि मी चांगलं ढवळून घेते। मी याच्यात थोडासा सोया सॉस टाकला आहे, थोडीशी मी रेड चिली सॉस टाकते। हाताने तो थोडं मी चांगलं एकजीव करते, हातानेच करते, चमच्याने नाही, चांगलं एकजीव करते। आता आपला तर चांगला मसाला सोयाबीनला लागला आहे, मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकते तळण्यासाठी। कॉर्नफ्लोअर टाकलं आणि मी चांगलं त्या सगळ्यांना ते कॉर्नफ्लावर लावून घेते। मसाला तर सगळा लागला आहे, आता मी कॉर्नफ्लावर लावून घेते। आता आपला कॉर्नफ्लावर चांगला लावून गेला आहे, आता आपण हे सोयाबीन तळून घेऊया। आता मी एक कढई घेतली, त्याच्यात मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता फास्टमध्ये तेल गरम झालं आहे माझं, आता मीडियम गॅसवर ठेवलं आहे। आता मी हे सोया कॉर्नफ्लावर लावलेले सोया चिप्स मी तळून घेते। तुम्ही सेलो फ्राय पण तळू शकता थोडंसं तेल घेऊन। आता माझे छानपैकी तळून झालं आहे, लाल सर कलर आला आहे, मी आता काढून घेते सगळे। चांगला लालसर कलर आला आहे, मी सगळे काढून घेते। अशा प्रकारे बाकीचे माझे राहिलेले आहे ते पण मी चांगले तळून घेते। आता मी एक पॅन घेतले, त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकते, बटर पण टाकू शकतास। तेल टाकलं आहे 2 चमचे, त्यात मी घेतलेला मोठा चिरलेला कांदा टाकतो। कांदा थोडासा मी पकवून घेते। कांदा थोडासा लाल झाला आहे, आता मी त्यात घेतलेला एक छोटासा टोमॅटो टाकते।
ह्याच्यात घेतलेली मी ढोबळी मिरची टाकते. आता हे मी 5 मिनटं शिजण्यासाठी थोडंसं मंद गॅसवर बंद करून ठेवते. आता माझी 5 मिनटं झाली आहेत. आता आपला चांगला शिजलं आहे सगळं. आता आपण त्यात थोडे थोडे मसाले टाकू. त्यामध्ये थोडीशी हळद टाकू, धना जिरा पावडर टाकू, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, लाल तिखट टाकू थोडं, आणि थोडं मसाला टाकू. गरम मसाला पण टाकू शकतात. थोडीशी कस्तुरी मेथी टाकू. त्यात पण आपण टाकली आहे. आता ह्याच्यात पण आपण सगळं परतून घेऊ. आता आपला मसाला सगळा परतलाय. आता आपण त्यात थोडस सोया सॉस टाकू. थोडासा सोया सॉस टाकलाय. थोडस मी रेड चिली सॉस टाकते. रेड चिली सॉस टाकलाय. थोडस मी टोमॅटो केचप टाकते 1 चमचा. मी आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. छोटाशा चमचा घेतलाय. एकजीव करून घेते. आपलं हे सारं एकजीव झालंय. आता मी त्यात कांद्याची थोडी पात टाकते. उशिरा टाकले कारण ते कांद्याचे पाट पटकन शिजते. कांद्याचे पाट टाकले. थोडीशी धनिया टाकते. सोया चिलीसाठी आपलं हे सारं तयार आहे. आता मी केलेल्या मिश्रणामध्ये तळलेले सोयाबीन सोडते सोया चिली बनवण्यासाठी. अशा प्रकारे तांबूस तळून घेतले आहेत मी. त्यामध्ये सगळे सोडते. चांगलं ढवळून घेते त्या भाजीमध्ये. आता आपले तयार आहे सोया चिली. चांगले आपले सॉसमध्ये एकरूप झाले. आता मी त्यामध्ये थोडं राहिलेला कांद्याचे पाट टाकते. थोडीशी ओली कोथिंबीर टाकते. आता आपले तयार आहे सोया चिली.